रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना कोविड काळात उत्कृष्ट वैयक्तिक कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र भूषण सन्मान दिलं पाहिजे. अनिल परब यांनी कोविड काळात एक प्रशस्त आलिशान 10 कोटी रुपयेचा रिसॉर्ट रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यात मुरुड किनाऱ्यावर बांधला. आता जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस SP मागच्या आठवड्यात दापोली मुरुड ग्रामपंचायत तहसीलदार तलाटी या सगळ्यांची चर्चा झाली. हा रिसॉर्ट अनधिकृत आहे, त्याला कोणत्याही प्रकाराची CRZA ने परवानगी नाही. हा रिसॉर्ट अनिल परबने बेनामी प्रॉपर्टी म्हणून बांधला, जपला आणि विकला. 6 मे 2021 ला घोटाळा उघडकीस आणल्यानंतर अनिल परब महाशय आणि त्यांचे पार्टनर सदानंद कदमनी 11 मे 2021 ला ज्यावेळी 100% लॉकडाऊन 4 वर्षाचा अनधिकृतरित्या एनेकर 1/4/2017 ते 31/2/2021 पर्यंत एनेकर रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्याचा निर्देशाप्रमाणे मुरुडचा तलाटीने स्वीकारला. यात रत्नागिरी जिल्हाधिकारी या घोटाळ्यात सामील आहे. 6 मेला ज्यावेळी आम्ही त्यांना तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकारी 11 मेला कसं काय हे स्वीकारतात. आज आम्ही SP कडे ऑफिशियल तक्रार फाईल केली आहे. अनिल परब मुरुडच्या तलाटी आणि मुरुडचे जे ग्रामसेवक आहे गावात त्यांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल करावा. तलाटी आणि ग्रामसेवकाला ताबडतोब सस्पेंड करण्यात यावं. ग्रामसेवकांनी अनिल परब आणि ग्रामसेवकांनी मिळून काय घोटाळा केला तर अनिल परब महाशयाने 2 मे 2017 ला 1 कोटी रुपये बिहार साठेला देऊन शेत जमीन विकत घेतली. पण अनिल परब महाशय सांगतात की शेवटपर्यंत मी ती जमीन मादा नावावर कधीच केली नाही. ते म्हणतात या रिसॉर्ट बांधकामाचा माझा संबंध काय. म्हणून मी आपल्याला अनिल परबनी जे 26 जून 2019 रोजी जे पत्र लिहिलं आहे ग्रामपंचायतला त्याची कॉपी दिली आहे. 26 जून 2019 रोजी अनिल परबनी पत्र लिहिलं की इथे विहार साठे कडून मी जे जमीन घेतली आहे त्याच्यावर रिसॉर्ट प्रशस्त बांधकाम उभं आहे. साठेनी हे बांधकाम केलं आहे. ग्रामपंचायतनी त्याची घरपट्टी दिलेली आहे. विहार साठेच्या नावाने हा रिसॉर्ट ग्रामपंचायतच्या चोपड्यामध्ये दाखवला जात आहे असं अनिल परबनी पत्र दिलं. 19/2019 ला अनिल परब एग्रीमेंट करतात की शेत जमीन आहे आणि 26 जूनला अनिल परब सांगतात की विहार साठेने इथे रिसॉर्ट बांधला होता, मोठं प्रशस्त बांधकाम केलं आहे, ते माझ्या नावाने करा. आणि 3 दिवसात जिल्हाधिकारी रत्नागिरी ग्रामसेवक सरपंच यांनी 3 दिवसात त्या अनिल परबच्या नावाने तो रिसॉर्ट केला.
अनिल परब पत्रकारांना मुलाखती देतात की त्याच्यांमध्ये संबंध काय, तर परब महाशय हे तुमच्या नावाचं पत्र आहे, तुमच्या नावाची रिसीट आहे. आणि म्हणून अनिल परबच्या विरोधात पण फौजदारी कारवाई सुरू करा अशी मागणी आम्ही जिल्हाधिकारीकडे केली आहे. अनिल परबचे विभिन्न रंग याचा सचिन वाजे आणि अनिल परबचे संबंध आपल्याला माहित आहेत. मी आज आणखीन काही नवीन पेपर पत्रकारांच्या समोर रुजू केले. सीबीआय, ईडी आणि एनआयएला मी आज अधिकृत ते पेपर्स पाठवले. अनिल परब आणि सदानंद कदम हे ज्या रिसोर्टमध्ये पार्टनर आहे, आणि सदानंद कदमचा पार्टनर विजय भोसले जो शिवसेनेचा कांदिवली पश्चिमचा शाखा प्रमुख, त्याच्याकडून परवा एनआयएने मनसुख हिरणचा हत्याकांडमध्ये जी प्राडो गाडी वापरली गेली ते अनिल परबचे पार्टनर विजय भोसले कडून जप्त करण्यात आली. म्हणजे अनिल परब आणि सचिन वाजेचे संबंध काय, कि वाजेने कोर्टात दिलेल्या पत्रात पण म्हटलं होतं, म्हटलं आहे, एनआयएला पण सांगितलं की अनिल परबनी माझा करून ते भेंडी बिदार प्रॉपर्टीसाठी 50 कोटी रुपये मागितले, महापालिका कॉन्ट्रॅक्टरसाठी वेगळे पैसे जमा केले, म्हणून अनिल परबची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हायला हवी.